आज आपण खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे मँगोची लस्सी। कसं आहे मँगोची लस्सी म्हणजे उन्हाळा आला का सर्वांनाच अशी मस्त पैकी आवडती, आणि लस्सी म्हणजे जे प्रकार वेगवेगळे असे खूपच असतात, त्याच्यातून म्हणजे सर्वात टेस्टी अशी लागते ती आंब्याची लस्सी। तर हीच रेसिपी आज आपण बनवणार आहोत, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही रेसिपी आपण खूपच अशी झटपट बनवणार आहोत। चला तर सुरुवात करूया। मी आंबा घेतलेला आहे आणि हा आंबा बघा किती छान आणि गोड पण आहे। आता याला आपण काय करणार आहोत, आता आपण याला गोल असं कापून घेणार आहोत, असं व्यवस्थित सर्व असं खापा काढून घ्यायच्या। तर हे बघू शकता अशा प्रकारे आपण काढून घेतलेले आहेत, आणि ते आता हे गाभा आहेत ना, हे आपला गाभा असा दर काढून घ्यायचा व्यवस्थित असा। घेताना काय केलेलं आहे, आपण चवीला असा गोड आंबा आपल्याला घ्यायचा आहे, आणि बघू शकता अशा प्रकारे आपण त्याचा पूर्ण आतला जो भाग असतो ना तो असा आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे। म्हणजे हे जर गाभा असतो ना तो गाभा असा सर्व आपण या कातड्यातनं काढून घेणार, आणि खूपच छान अशी रेसिपी आहे, महत्वाची झटकी पण होणारी अशी रेसिपी। तर बघू शकता या असं व्यवस्थित सर्व काढून घेणार आहे आपण। तर बघू शकता अशा प्रकारे आपण आंब्याच्या आतमधले घर काढून घेतलेले आहे, आणि चाकूच्या साहाय्याने काय करणार आपण त्याच्या बारीक अशा खापा करून घ्यायच्या। हे बघा अशा खापा करून घ्यायच्या व्यवस्थित अशा। आपण आणखी कट करायच्या आधीच आपल्या आंब्याला किती छान असा रस ये लागलेला आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कसं, आता हे बारीक खापा केलं ना आपण, याला आपण काय करणार आहे मिक्सर मध्ये ना थोडस पाणी टाकून ना बारीक करून चांगला असं त्याला बारीक त्याचा असा ज्यूस करून घ्यायचा, म्हणजे कसं त्यामुळे आपल्या लस्सीला असा खास असा फ्लेवर येणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे केलेले आहे। आता त्याला काय करायचं मिक्सरमध्ये बारीक हे करून घ्यायचं, छान असं बारीक करून घ्यायचं, आणि त्याच्यामध्येच आपण साखर पण टाकून घ्यायची। आणि जर आपल्याकडे साखर नसली तर पिठी साखरचा पण आपण वापर करू शकतो, कारण लस्सीमध्ये जास्त करून पिठी साखरचा वापर करतात, आणि जर पिठी साखर करायची माहित नसेल तर ती सोपी पद्धत आहे खूपच। काय करायचं, साखर घ्यायची आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि ते छान अशी बारीक वाटून घ्यायची, अशी पण पिठी साखर बनते छान अशी। तर चला आता मिक्सरमध्ये याला आपण बारीक करून घेऊया। हे आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेले आहे, आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे ते आंब्याचे जे गर आहे ना ते त्याच्यामध्ये असे आपल्याला सर्व टाकून घ्यायच्यात, हे सर्व असं टाकून घ्यायचं, आणि त्यामध्ये मी साखर टाकणार आहे, आणि चवीपुरते आपल्याला साखर टाकून घ्यायची नाही का, आणि थोडस आपण याच्यात पाण्याचा पण वापर केला तरी चालतो। तर चला याला असं मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर बघू शकता मिक्सरमध्ये आपण मस्तपैकी असं याचं हे करून घेतलेलं आहे, बघा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे, आणि बघा कुठंच मस्त अशी गाठी पण राहिलेली नाही, छान असं बारीक झालेलं आहे। तर आता आपण काय घेतलेली, एक तांतवली घ्यायची आपल्याला, आणि आता खरी आपल्या लस्सीची जी प्रोसेस आहे ना ती चालू होणार आहे, नाही का। आता मस्तपैकी आपण घट्ट असं ताजं दही घेतलेलं आहे, हे बघा एक वाटी दही घेतलेलं आहे। आता या तांतवलीमध्ये आपण हे दही ओतून घेणार आहोत, आणि कसं आहे मित्रांनो उन्हाळा म्हणलं की लस्सीची आवड ही सर्वांनाच असते, आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, आता हे आंब्याचं जे आपण हे केलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आणि कसं आहे मित्रांनो लस्सी बनवताना कधी पण मिक्सरवर नाही बनवायची, ती नेहमी आपली तांतवलीमध्ये आणि रवीच्या साहाय्याने हलूनच आपण ती बनवून घ्यायची, आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, कारण लस्सीमध्ये आपण दूध नाही टाकू शकत, थोडंसं पाण्याचा वापर करू शकतो, आणि थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकणार आहे, त्यामुळे चव अशी छान येणार आहे। आणि छानपैकी आता आपल्याला रवी घ्यायची आणि त्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर बघू शकता थोडस असं सर्व हलवून घ्यायचं, तर बघा छान असा कलर आलेला आहे। आणि महत्वाचं कसं आहे आपल्या दह्याच्या गाठी गाठी तशा राहिल्या पाहिजे नाही का लस्सीच्या, कारण बरेच जणांचं असं असतं की ती मिक्सरमधून काढतात, आणि मिक्सरमधून काढल्यामुळं काय होतंय लस्सीचा जो फ्लेवर असतो तो अजिबात येत नाही, आणि हे रवीच्या साह्याने केलेलं ना खूप छान असं लागते चवीला पण, कारण का ही जुनी पद्धत आहे रवी म्हटलंय। तर बघू शकता अशा प्रकारे आपली मँगोची लस्सी कशी एकदम मस्त दिसते, आणि याला आपण काय करणार आहे 2-3 मिनिटं अशी व्यवस्थित त्याला घुसळून घ्यायची, छान असं रवीच्या साह्याने ना घुसळून घ्यायचं, म्हणजे ते दह्याच्या जे थोड्याशा गाठी असतात ना ती छान अशा मस्त आंब्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जातात। बघा एक नंबर झालेली असं एक कलर पण मस्त असा आलेला आपल्या आंब्याचा। तर बघू शकता अशा प्रकारे आपली लस्सी तयार झालेली आहे। बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली थंडगार अशी मँगोची लस्सी तयार झालेली आहे, खूपच झटपट आणि महत्वाची गोष्ट घरच्या घरी आपण ही बनवलेली आहे। तर बघू शकता एकदम मस्त झालेली आहे,
तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, खूपच छान आहे आणि महत्त्वाची झटपट होणारी आणि खूपच सोप्या पद्धतीची आहे आणि सर्वांना आवडणारी आहे। थंडगार अशी मँगोची लस्सी घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद धन्यवाद।